आपला 20 लाखांचा माल विसाजी पंत लेल्यांनी लुटला अशी फिरंग्यांची फिर्याद आहे. तुमच्या म्हणण्याला काही पुरावा? पुरावा आहे. माल 20 लाखांचा होता, त्यावर भरल्या जकातीची पावती. दप्तरदार, आरोपीच्या नावाचा पुकारा करा. माफिया सर, पेशवाई दौलतीचे मुख्य कारभारी सखाराम बापू यांनी विसाजी पंतांना अभय दिलाय. मी न्यायासनाचा हुकूम ऐकला नाही. आरोपीच्या नावाचा पुकारा करा. शास्त्री बुवा, न्यायासनाला उद्देशून बोलायचं तर पद्धतीप्रमाणे प्रथम वंदन करा. दप्तरदार, आरोपीच्या नावाचा पुकारा करा आणि 3 पुकारा करून जर आरोपी हजर झाला नाही तर ढालाईत पाठवून त्याला जेरबंद करून आणा. शास्त्री बुवा, वसईचे सुभेदार विसाजी पंत खुद्द राजकर्त्यांचे जीवलग, त्यांना जेरबंदीचा हुकूम देता कसली एवढी धुंदी चालली आहे तुम्हाला? हशाम, खामोश निघा रखो. आरोपी विसाजी पंत सुभेदार हजर आहे. हेच आरोपी विसाजी पंत लेले हजर आहेत. विसाजी पंत, तुम्ही आरोपी आहात, तुम्हाला बसता येणार नाही. कलबतावरचा 20 लाखाचा माल तुम्ही लुटला असा तुमच्यावर आरोप आहे. लुटला? पेशव्यांच्या सुभेदारांना तुम्ही काय चोर दरोडेखोर समजता? न्यायाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही. विसाजी पंत, आरोप तुम्हाला मान्य आहे की नाही? नाही, सुभेदार या नात्यानं मी तो माल केवळ जप्त केला होता. असं? मग तो माल तुम्ही सरकारात जमा केला असेलच. बापू पेशवाईचे मुख्य कारभारी आहेत, त्यांच्या सहीची 20 लाखाची पावती आणा म्हणजे झालं. काय आहे पावती? याचं उत्तर मी देत नाही. ठीक आहे. गलबतावरचा माल 20 लाखाचा होता, याबद्दल जकातीची ही पावती आहे तुम्हाला मान्य? मला इथं काही सांगायचं नाही. ठीक आहे. पंचमंडळी, ही पावती बघा. अस्सल आहे. बोला, आरोपी दोषी आहे की निर्दोष? शास्त्री बुवा, नीट विचार करा. विसाजी पंतांचा दर्जा तुम्हाला माहित आहे, पेशव्यांशी असलेला त्यांचा संबंध जगजाहीर आहे. म्हणजे हा खटला तुम्ही पंतांच्या विरुद्ध नव्हे, खुद्द पेशव्यांच्या विरुद्ध चालवित आहात. बापू, विसाजी पंत सुभेदार असले तरी ते या न्याय मंदिराच्या बाहेर इथं या न्यायासनासमोर ते आरोपी म्हणून उभे आहेत. त्यांचा दर्जा, तुमचा अधिकार किंवा खुद्द राजकर्त्यांची सत्ता यापैकी कुणाचीही तमा न्याय देवतेला नाही, तिच्या प्रतिनिधीला नाही किंवा या पंतांना नाही. या पंतात पुण्यात एक प्रतिष्ठित आहे, त्यांना पुण्यात राहायचं आहे. एका परदेशी फिरंग्याच्या वतीनं राज्यातल्या सुभेदाराविरुद्ध माझ्या कचेरीत माझ्या समोर पंतावर दडपण आणू पाहता? न्यायाच्या इब्रतीसाठी तुम्ही इथे हजर राहणं इष्ट नाही. मी तुम्हाला फरमावतो, तुम्ही इथून निघून जा. आणि नाही गेलो तर न्यायासनाचा उपमर्द केल्याबद्दल तुम्हाला कडक शासन करावं लागेल. पंतमंडळी, न्यायाला स्मरून, ईश्वराला स्मरून कुठल्याही सत्तेची तमा न धरता सांगा, आरोपी दोषी आहे की निर्दोषी? दोषी. आरोपी विसाजी पंत, तुमच्यावरील आरोप पुराव्यानं सिद्ध झाला आहे. तुम्ही एक गुन्हेगार आहात. तुमच्या या गुन्ह्याची शिक्षा म्हणून मी हुकूम देतो, तुम्ही फिर्यादी फिरंग्यांना 20 लाख रुपये द्यावेत आणि 1.5 लाख रुपये गुन्हेगारी सरकारात अदा कराल.
सुमेर सिंह, तुम्ही मागितलेली रक्कम मी तुम्हाला देवते, पण अखेरपर्यंत तुम्ही आमची पाठ राखली पाहिजे. हा सुमेर सिंह कट मरेगा लेकिन पाव पीछे नहीं हटाएगा राणी सरकार. याच्याबद्दल अगदी संशय नको पाहिजे साहेब. होय ना जी. मग तुम्ही गार्दी मंडळी अगदी निर्धास्त असा, मी लवकरच तुमची सोय करते. अगं बे सॉरी, म्हटलं नाही मी गार्द्यांच्या समयेचा हा हा म्हणता विकत घेता येईल म्हणून अगदी तसं झालं. होय का? मग रक्कम तयार आहे. सरकार काय रे? बाहेर सुभेदार विसाजी पंत आले. ती पाठवून दे त्यांना आत. बघ विसाजी पंत रक्कम घेऊन आले. या या विसाजी पंत, आम्ही आपलीच वाट पाहत आहोत. आपल्याकडून मिळणाऱ्या ह्या रकमेवर आम्ही राज्य मिळवणार आहोत. पण हे काय आहे? हे चेरपंतीचे दोर. तुमच्या राज्यातून मला मिळालेला हा आहेर आहे. म्हणजे? म्हणजे पेशव्यांच्या लाडक्या निष्पृह न्यायाधीशानं रामशास्त्र्यानं मला जेरबंद करून न्याय कचेरीत नेलं. फिरंग्याला 20 लाख रुपये देवले आणि गुन्हेगारी 1.5 लाख अदा करवले. मला निर्धन केलं, जगात न उठवलं, अखेरचा मुजरात करायला आलो होतो मी. या माधवानं रामशास्त्र्याला फार डोक्यावर चढवलं आहे. आणि तुम्ही माधवाला डोक्यावर चढवलं आहे. 4 महिने झाले अंथरुणाला खिळलं आहे. आता मरेल की झटकेने मरेल अशी स्थिती आहे. तरी हक्काने हातात कारभार घ्यायला तुमचं मन अजून घट्ट होत नाही. दादासाहेब कोण? गोविंद पंत. श्रीमंतांची अगदी शेवटची घटका आहे. थेऊरला भेटीसाठी टाकोटाक बोलावलंय श्रीमंतांनी. काय आलो निघालो गोविंद पंत. तुम्ही चला पुढे, श्रीमंत येत आहेत मागून. पाहिलं तुमच्या पुतळ्याला कसा प्रेमाचा पुळका आला आहे तो. अगं काही झालं तरी रक्ताचं नातं आहे ते. रक्त पिणारं नातं आहे ते. मरता मरता सुद्धा त्याला काही डाव खेळायचा असेल. आता कसला डाव खेळतोय मरण काळी? कसला? आता तो तुम्हाला आंजरील, गोंजरील, गोड बोलेल आणि म्हणेल नारायणाला पेशवाई दे. ते काही नाही, आता थेऊरला जायचं ते गार्द्यांची फौज घेऊन, भावी पेशवे म्हणून जायचं. माधवाचा अंत झाल्याबरोबर छावणी ताब्यात घ्यावी, नावाची ग्वाही फिरवावी आणि पेशवे म्हणून मिरवीत पुण्याला यावं. एकट्या श्रीमंतासनीच हा मंदिर सोडायचा हुकूम आहे. राण्या मुकाट्याना बाजूला हो. संध्यांची खांदोळी होतील. श्रीमंत, श्रीमंत आपण काय चालवलं आहे? वेळ कोणती आहे हे लक्षात घ्यावं. श्रीमंत माधवराव साहेबांनी केवळ आपल्या भेटीसाठी जीव धरला आहे. प्रत्यक्ष पुतण्या अखेरच्या भेटीसाठी तळमळत असताना काकानं त्याच्या दाराशी उभं राहून अशी लढाई करावी, त्याला सुखानं मरू देखील देऊ नये. ते शोभत श्रीमंतांना. शास्त्री बुवा. शास्त्री बुवा, श्रीमंत पुन्हा घाबरे झाले, आपल्याला बोलावत आहे. चला चला शास्त्री बुवा. सुमेर सिंग तुम्ही इथंच थांबा. श्रीमंत दादासाहेब भेटी राहिले. काका बाळ, माधव माधव काय रे ही तुझी दुर्दशा? तुमच्या या मायेच्या स्पर्शन कुणी जीव आला काका? जीव ज्योतीची अखेरची दशा आहे हो काका. नको रे असं बोलू. काका माझी अखेरची इच्छा जेव्हा तुमच्या स्वाधीन केला आहे तेव्हा पेशवा करा, दौलतीचा कारभार तुम्ही पहा.
दादा साहेब वडिलांच्या थोर अंतकरणाने आपण आम्हाला क्षमा करा. आमचे सगळे अपराध होतात. श्रीमंत आपल्यावर रागावले असतील, टाकून बोलले असतील, आपला अपमानही केला आहे. पण ते सगळं सगळं विसरून जा. माझ्यावर तुमच्या वेळी इकड्यावर काढून नका काका. माझी अखेरची इच्छा पुरी करीन मी. नारायण नारायण माझा आहे, नारायण माझा आहे. श्रीमंत नारायणराव छत्रपतींच्या आज्ञेनं पंतप्रधानाच्या मसनदीवर आले आहेत. हे राज्य जाहीर करण्यासाठी आजचा दरबार भरला आहे. जमलेल्या सगळ्या मानकऱ्यांनी गादीला राजनिष्ठेचे मुद्रे केले म्हणजे दरबार बरखास्त होईल. श्रीमंत, राजनिष्ठेचा पहिला मुद्रा करण्याचा मान आपला आहे. सगळे मानकरी खुळमले आहेत. श्रीमंत, गादीला मुद्रा करावा. शास्त्री बुवा, हे मानकरी नव्हे गादी पुढे मान झुकवायला. वडीलकीच्या नात्यानं राज्यकारभार पाहणारे गादीचे दुसरे धनीच आहेत. हे ते धन्याप्रमाणे वागतील, पण धनी मात्र होणार नाही. या गादीचा खरा धनी एकच आहे. आम्ही सगळे या गादीचे सेवक आहोत. शास्त्री बुवांचं म्हणणं खरं आहे. आम्हालाही असंच वाटतं की राजनिष्ठेचा पहिला मुद्रा श्रीमंतांचाच झाला पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या मानाप्रमाणे आपण गादीला राजनिष्ठेचा मुद्रा केला नाही तर आपल्या शुद्ध हेतूविषयी दरबारला शंका येईल. श्रीमंत, बायसाहेब कशाला आलात माझ्या मागणं? चालते मग इथून सगळ्या.
अगदी तोंड पाहू नयेस वाटत तुमचं. मोठ्या दिमाखानं धनी म्हणून गेलात आणि मुजऱ्यासारखा मुजरा केलात. तो दुर्मदा रामराम होता, मी देखील मनात जातोय नुसतं. मनातल्या मनात जाणारा तो पुरुष कसला? तुम्हा बायकांना बोलायला काय जातो? आता तरी खात्री झाली ना की राज्यपद फुकट मिळत नाही, जबरदस्तीने मिळवावं लागतं. ओघानात आलं ते आता. होय ना, मग राज्याची प्रत्यक्ष मालकी मिळवण्यासाठी मी सांगेन ते केलं पाहिजे. अवश्य. खरंच? हो. मग पहा या भाद्रपदाच्या आता सॉरी पेशव्याच्या गादीर बसते की नाही ते. हा आगे हुकूम. झालं ना आता तुझ्या मनासारखं? पण आपल्या मनासारखं नाही झालं वाटत. अग तू मी काय दोन आहो. सुमुखस्ते गदंतस्य कपिलो गजकर्णकाः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाधक्षो भालचन्द्रो गजाननाः द्वादशैतानि नामानि पठेषु यादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे मृगमे दत्ता सङ्ग्रामे सङ्कटे चैव विमृतस्य जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविलोकशान्ते सर्वविघ्नहरतस्मै श्रीगणाधिपते नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वार्थसाधिके जम्बे गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां भजिष्टो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं च देवो विद्याबलं दैवबलं च देवो. बाहेर सगळं गणपती उत्सवात दंग आहे, आता उपमाप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे. जय मैं सावन खाता हूँ कि जैसा आपने कहा है बिल्कुल वैसा ही होगा. सुमिर सिंग अगदी टुकड़े टुकड़े झाले पाहिजे. नाही नाही मी मोदी नाही त्याला.
आपल्या श्रीमंतांनी थोडा सरकार खबर राहू तुला आता याला वाचत असेल तर मला मारा माझ्यावर सरकार चालला तुझा हुकूम दिला आता माघार घेता अशाने राज्य जाईल सगळ्यांची डोकी मारली जातील माझा ऐका टाका तलवार मारला सरकार खुशी करा दुश्मन मारा गया सरकार खुशी मनाइए ऐकले का तुमचा हुकूम मानला तुमचा दुश्मन मारला तुम्हाला पेशवा केलं त्यांची खुशी करा तुला अभय आहे आजपासून पहिल्या मानाचा सरदार केला तुला माझ्या घरावर ही मंगल चिन्ह लावू देणार नाही श्रीमंतांच्या दुकानं मी चुकली आहे पण सरकारी हुकूम आहे कोण सरकार काल सेवा आहे कोण सरकार दासो तुम्हाला काय पाहिजे मला न्याय पाहिजे न्याय नाही या राज्यात आता न्याय मिळायचा नाही मी न्यायाधीश नाही शिस्त्री बाबा मला वाटलं होतं या आगीला मी म्हणणार भीतील कारभारी दबतील सारा दरबारी शेपटी वाकवतील पण तुम्ही वाघायचा एका झापासरशी धनाचा जीव घेणारा कोल्ह्याचा नरड फोडाल जा श्यामा तू जा इथून काय तुझी फिर्याद असेल ती कोतवाली जाऊन गुदर आणि तुम्ही डोसक्यात राग घालून संन्यास घ्यायला काशीला जाणार जणू श्यामा शास्त्री बाबा माझं बटकीचं एक काम करा या करण्यात नारायण श्रीमंताची राख आहे हाडक आहे ती काशीला जाता तरी असे गंगाबाई मध्ये मुक्ती तरी द्या वय श्रीमंताचं तुकडं झालं काटे कुट्याची धन करून आग दिली ते ही राख आहे हिला